छत्रपती संभाजीनगर शहरातील हडको कॉर्नर परिसरामध्ये एक महिला दवाखान्यामध्ये पैसे घेऊन जात असताना काही महिलांनी बसमध्ये चढण्याचा फायदा घेत तिच्या पर्समधून पैसे लंपास केलेत. ज्या महिलेचे पैसे चोरीला गेले आहेत त्या महिलेने सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्या महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केलाय. ज्या ठिकाणी हा चोरीचा प्रकार घडला होता त्या ठिकाणी पोलिसांनी जात बंड तालुक्यातील महिलांची टोळी पकडली होती. या टोळीतील महिलांसोबत लहान मुले देखील होती. पोलीस स्टेशनला आणत सर्व महिलांची झडती घेतली जात असता चोरीला गेलेली पर्स मिळाली व चोरी केलेले पैसे देखील मिळाले आहेत. या महिलांनी 10,500 रुपये चोरी केले होते. या टोळीतील महिलांविरोधात सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली. त्या दिवशी हडको कॉर्नरला एका फिर्यादीचे पर्स मधून पैसे गेले होते अशी माहिती मिळाली. तर त्या माहितीच्या आधारावरती तिथे आमचे लगेच कर्मचारी अधिकारी गेले आणि त्यांनी ती टोळी पकडली होती. त्या बाहेरच्या आंबड तालुक्यातल्या महिला होत्या, त्यांच्यासोबत लहान लहान मुलं होते आणि त्याचाच फायदा उचलून त्या बसमधून त्या पर्समधून वगैरे पैसे वगैरे काढत होत्या. तिथे त्या रेड हँड पकडल्या गेल्यामुळे त्यांची नंतर मग पोलीस स्टेशनला आणून झडती वगैरे घेतली, गुन्हा दाखल केला. त्या झडतीमध्ये त्यांनी त्या अगोदर त्याच दिवशी सिडको बस स्टँडलाही चोरी केली असं त्याच्यात निष्पन्न झालं. त्याच्यात तिथं चोरीला गेलेली पर्स मिळाली त्यांच्याकडे, मग ती पण ते गेलं त्यांना तिथलची ती फिर्यादी बोलवली, ती पर्स त्यांना दिलेली आहे, जप्त करण्यात आलेली आहे आणि ही टोळी अटक करून MCR करण्यात आलेली आहे. चेक केले परंतु प्रायमा फेसी तर काय मिळाले नाही. आम्ही आता कोर्टात पत्र दिलंय, पुन्हा मिळतात ते बघतोय.